रस्ता खराब असल्यामुळं गर्भवती महिलेचा वाटेतच मृत्यू झालाय ही धक्कादायक घटना आहे राधानगरी मधील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या अक्षम्य मुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे बळी गेल्यानं संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागल्यात राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली ग्रामपंचायतीमध्ये सहा धनगर वाडे येतात पण हे धनगर वाडे विकासकामापासून कोसो दूर आहेत रस्ते पाणी वीज या मूलभूत सोयी सुविधांची अद्यापही इथं वनवा आहे रस्त्याची सोय नसल्यानं रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी झोल्याचा वापर करावा लागतो त्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्यानं रुग्ण दगावतो एखादा रुग्ण किंवा स्त्रीला खाटूला अथवा झोल्यातून मुख्य रस्त्यावर आणावं लागतं तिथून पुढे पन्नास किलोमीटरचा कोल्हापूरचा प्रवास वेगळाच वेळेत उपचार न मिळाल्यानं भागुबाई घुरके या गर्भवतीचा मृत्यू झाला याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल नागरिकांमधून केला जात आहे